आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारचे हे प्रयत्न घरोघरी पोहोचवून भाजपात तळागाळापर्यंत रुजवावा. कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क ठेवल्यास पक्ष वाढीसाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलं आहे. इचलकरंजी भाजपाची बूथ रचना व राज्यात मॉडेल ठरेल अशा पद्धतीचा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. येथील घोरपडे नाट्यगृहामध्ये आयोजित इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या वतीने बूथ प्रमुख व कार्यकर्ता संमेलनामध्ये ते बोलत होते. आमदार सुरेश हळवणकर यांनी विधायक कामाऐवजी विघातक काम करणाऱ्यांना तसेच पाण्यासाठी राजकारण करणाऱ्यांना जनता निवडणुकीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा टोला आवाडे यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे. मेळाव्याला नगराध्यक्षा अलकास्वामी, बाबा देसाई यंत्रभाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा परिषद सदस्य विजया पाटील, पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, शहराध्यक्ष शहाजी भोसले, शहराध्यक्षा वैशाली नायकवडे, पुंडलिक जाधव, अजित जाधव, तानाजी पवार, मनोज हिंगमिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.